आता ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. ललितला रुग्णालयातून पळून जाण्यास दोन महिलांनी मदत केल्याचा आरोप आहे आणि यातील एका महिलेनं ललितला 25 लाख रुपये दिल्याची माहिती आहे. फरार असताना ललित या दोन्ही महिलांच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम असं या दोन महिलांचं नाव असल्याची माहिती आहे. त्यांना आज कोर्टामध्ये देखील हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार याकडे लक्ष लागलं आहे. ललित पाटीलचे एक्सक्लुसिव्ह फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत. या फोटोमध्ये ललित पाटील त्याच्या मैत्रिणीच्या सोबत दिसतोय. ललितचे मैत्रिणीसोबतचे फोटो आता व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे ललित कारागृहामध्ये फक्त नावापुरताच होता का असा सवाल आता उपस्थित होतोय. आपण बघतोय ललित पाटीलचे आता काही फोटो जे आहेत त्याच्या मैत्रिणीसोबतचे ते आता व्हायरल झालेले आहेत आणि तो मैत्रिणीसोबत आपल्याला दिसतोय विविध ठिकाणी. काही ठिकाणी आपण बघतोय की कारचं नवीन कारचं पूजन केलं जात आहे. अशा वेळी प्रश्न हा उपस्थित होतोय की ललित पाटील हा खरंच आजारी असल्यामुळे ससूनमध्ये दाखल झाला होता का. ललित पाटीलची गाडी गेल्या 8 वर्षांपासून एका गॅरेज परिसरामध्ये बेवारस पडून आहे. गाडीचं काम करण्यासाठी ललितनं गॅरेज मालकाला गाडी दिलेली होती, मात्र गाडी घेण्यासाठी ललित आलाच नाही अशी माहिती गॅरेज मालकानं दिली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत ललितनं पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचं देखील गॅरेज मालक म्हणाला. दरम्यान पोलीस ललितच्या इतर मालमत्तांचा आता शोध घेत आहेत. दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता दररोज नवनवीन खुलासे समोर येऊ लागलेले आहेत. ललित पाटील याचं नाशिक कनेक्शन आधीच समोर आलेलं होतं आणि आता या ठिकाणी नाशिकच्या एका सिडको परिसरातल्या गॅरेजच्या परिसरामध्ये ललित पाटीलची ही गाडी जी आहे ती गेल्या 8 वर्षांपासून अशाच पद्धतीने बेवारसपणे पडून असल्याचं आता समोर आलेलं आहे. सिडको परिसरातल्या बडदेनगर भागामध्ये हे गॅरेज आहे आणि 8 वर्षापूर्वी ललित पाटील याने ही गाडी जी आहे आपली ती या ठिकाणी या गॅरेजमध्ये डेंटिंग आणि पेंटिंग करण्याच्या कामासाठी दिलेली होती. मात्र त्यानंतर गॅरेज चालकाने वारंवार ललित पाटीलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र ललित पाटीलकडून फारसा रिस्पॉन्स त्यावेळी मिळालेला नव्हता. जवळपास 28,000 रुपये गॅरेज मालकाने या गाडीच्या डेंटिंग पेंटिंगसाठी खर्च केलेले आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस गॅरेज मालकाने ललित पाटीलशी संपर्क केला त्यावेळी त्याची पत्नीचा मृत्यू झाल्याचं कारण देत ललित पाटील याने पुढे गाडीचं काम किंवा खर्चाचे पैसे देण्याचं टाळलेलं होतं आणि त्यानंतर देखील गॅरेज मालकाकडून वारंवार ललित पाटीलशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र त्यानंतर ललित पाटीलच्या एका मित्राकडून तो येरवडा कारागृहात जेलमध्ये असल्याचं त्याच्या मित्राकडून समजल्यानंतर गॅरेज मालकाने पुन्हा ललित पाटीलशी संपर्क केलेला नाही आणि परिणामी ही जी गाडी आहे ती अशाच पद्धतीने गेल्या 8 वर्षांपासून या परिसरामध्ये गॅरेजच्या परिसरामध्ये बेवारसपणे पडून आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. ललित पाटील प्रकरणामध्ये अर्चना निकम या नाशिकमधल्या महिलेला पोलिसांनी अटक केलेली आहे. ललित फरार होण्यापूर्वी या महिलेच्या घरी एक दिवस तो मुक्कामाला देखील होता. या महिलेनं ललितला 25 लाख रुपये दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे. तसंच अर्चना निकमच्या घरातून पोलिसांनी 7 किलो चांदी हस्तगत केली आहे. दरम्यान या अर्चना पाटीलच्या घरासमोरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी नाशिक कनेक्शन जे समोर आलेलं होतं त्यामध्ये दोन महिलांची नावं समोर आलेली होती. त्यापैकी अर्चना निकम या महिलेला नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. अर्चना पाटील नाशिकमध्ये पेठ रोड परिसरातल्या ज्या इमारतीमध्ये राहतो तिथे आत्ता आपण आहोत आणि साई रेसिडेन्सी या इमारतीच्या बी विंगमध्ये 3रा नंबरचा फ्लॅट जो आहे जो अर्चना निकम यांच्या नावावर आहे. पुण्यातून ललित पाटील पसार झाल्यानंतर तो नाशिकला याच ठिकाणी आलेला होता. अर्चना निकम यांच्या या फ्लॅटवर त्याने एक दिवस वास्तव्य केलं असं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे ललित पाटील नाशिकला येण्याआधी भूषण पाटील या ठिकाणी आलेला होता जो ललित पाटीलचा भाऊ आहे आणि त्याने अर्चना निकम यांच्याकडे 25 लाख रुपयांची रोकड दिलेली होती आणि ललित पाटील जो आहे तो हीच
25 लाख रुपयांची रोकड अर्चना निकम यांच्याकडून घेऊन पुढे इंदोरला गेला आणि तिथून त्याचा नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्लॅन होता. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये भूषण पाटीलला पोलिसांनी अटक केली आणि त्यामुळे त्याला पुन्हा एकदा तिथून माघारी फिरावं लागलं आणि तो पुन्हा एकदा मागे परतला आणि मग चेन्नई मार्गे श्रीलंकेला पळून जाण्याचा त्याचा जो प्लॅन होता तो याच हे जे 25 लाख रुपये देण्यात आलेले होते त्याच पैशांच्या मदतीने त्याचा देशाच्या बाहेर पळून जाण्याचा प्लॅन होता. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टी व्ही, नाशिक.